आज घरगुती गणपती आणि गौरींचं विसर्जन होणार आहे, मात्र कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये या घरगुती गणपती आणि गौरींचं विसर्जन करायला प्रशासनानं बंदी आयती घातलेली आहे। त्यासाठी पंचगंगा नदीचा संपूर्ण परिसर जो आहे तो भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे। या सगळ्या परिसराला बॅरिकेटिंग आहे ते करण्यात आलेलं आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। मात्र एकूणच प्रशासनानं घेतलेल्या या सगळ्या भूमिकेला हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे। आपल्यासोबत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत, बोलूयात। काय सांगाल, काय नेमकी भूमिका आहे प्रशासनानं उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे आणि बंदी घातलेली आहे? प्रशासनाने जो उच्च न्यायालयाचा दाखला दिलेला आहे त्याची प्रत आम्ही मागितलेलीच आहे। त्यात हे आज आले की प्रशासनानं उच्च न्यायालयाचा दाखला दिला आहे म्हणून। प्रशासनानं जसं उच्च न्यायालयाचं आत्ता कारण देत आहेत, अशा प्रकारची ध्वनी प्रदूषणाबद्दल एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे मशिदीवरचे भोंगे काढा म्हणून। तिथं एवढी तत्परता दिसत नाही प्रशासनाची। हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा बंद करण्यासाठी एवढी तत्परता का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, 365 दिवस जे ओढे नाले आमच्या इथं 6 वाहतात, मैला मस्जिद पाणी जाते, त्या कारखान्याचं काळं पाणी जाते, सगळं जात असते, त्यावेळा प्रशासन काय झोपलेलं असतं काय? त्या प्रशासनाला खरोखर नैतिक अधिकार आहे काय प्रदूषणावर बोलायचा? आमचं तर ठाम मत आहे की हिंदू धर्माच्यातले हिंदू धर्माचे जे प्रथा परंपरा आहेत त्या निसर्गाला धरूनच आहेत, त्यात काही वावगं नाही। आणि आम्ही हे इथपर्यंत एक भूमिका घेतली की मोठे गणपती मंडळाचे असतात 11 फूट 10 फूट 20 फूट, ते जाऊन देत खनिकडं, आम्हाला घरगुती गणपती घरातले ते पण ऐच्छिक करा। कुणाला कुंडात सोडायचं आहे कुणाला त्यांना सोडू द्या, आणि ज्यांना नदीत सोडायचं त्यांना सोडू द्या। एवढं स्वातंत्र्य जर नसेल आम्हाला, जर हे सरकार आणि हे प्रशासन एवढंच स्वातंत्र्य देत असेल मग काय उपयोग आहे? हा प्रश्न आहे की तुम्ही प्रदूषण एवढं वाहतं पाण्यानं होते तुमच्या ओढे नाल्यानं, आणि गणपती एक दिवस येतो त्यासाठी आमच्या कोल्हापुरात एक म्हण आहे काय, एक म्हण आहे, दरवाजा मोकळा आणि न्हाणीला बोळा, ह्यातला प्रकार या प्रशासनाचा झालेला आहे। पंचगंगा नदीच्या प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते असं या निमित्तानं सांगितलं जाते, काय भूमिका आहे तुमची? नाही, गणपतीमुळे प्रदूषण होतच नाही, कुठल्या ह्याच्यात दाखवा मला गणपतीमुळे प्रदूषण होतंय? नडे नदीला मिक्स होते ते ओढे ड्रेनेजचं पाणी ह्याच्यामुळं हे होते, आणि हिंदू धर्मांचं गणपती आल्यानंतर ज्यांचं का हे चालू होते? सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवा ना आम्हाला, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे गणपती विसर्जन पाण्यात करू नये म्हणून, ते पण ते काय दाखवत नाहीत। आता काय भूमिका असणार आहे तुमची? प्रशासनानंतर पूर्ण बॅरिकेटिंग केले घाटाच्या सगळ्या, 4 वाजता आम्ही गणपती विसर्जन पाण्यात करणार, 4 वाजता लोकांना आम्ही आवाहन करणार, कोणावर काय बळजबरी करणार नाही, आम्ही गणपती विसर्जन पाण्यात करणार। प्रशासनानं पूर्ण बॅरिकेटिंग केलंय, पोलीस बंदोबस्त मोठा आहे, अशा परिस्थितीमध्ये नदीपर्यंत जाता येईल असं वाटतं का तुम्हाला आणि करू देतील? एवढा साहेब, हे बॅरिकेटला जो एवढा खर्च केलाय, कुंडाला एवढा खर्च केलाय, हेच आम्ही त्यासनी सांगत होतो। इराणी खनीला जर तिने कट्टा व्यवस्थित जर केला असता लोकांनी स्वतःहून तिथं गणपती हे विसर्जन केलं असतं, एवढा यांचा हट्टहास का, कशासाठी? बाकीच्या ह्याला यांची तत्परता का दाखवत नाही ती? आम्हाला हेच म्हणायचं आहे, 4 वाजता पंचगंगा नदीतच तुम्ही विसर्जन करणार, 4 वाजता पंचगंगा नदीत विसर्जन करणार। तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आपली भूमिका आहे ती घेतलेली आहे। पंचगंगा नदीचं प्रदूषण होत असल्याचा दाखला दिला जातो, मात्र इतर वेळी जे काही प्रदूषण होतं त्याबाबतीत एवढी तत्परता का दाखवली जात नाही, अशा पद्धतीचा सवाल देखील या निमित्तानं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे। गुड जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।